नमस्कार मैत्रिणी मी तुम्हाला आज सुदर्शन क्रियाबद्दल आणि आपल्या थोड्याशा विचारांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि घरातलं माझं रुटीन कसं असतं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रात्रीचे एक दिवसभरांचे कपडे रात्रीच लोड लावून देते त्यामुळे सकाळी ते सुकायला जातात आता घराची झाली साफसफाई बाहेरची आणि जाऊ बाई करते घरातली तोपर्यंत मी करते सुदर्शन क्रिया तर मला बीपीचा अटॅक येऊन गेला नेमका ज्या दिवशी माझं चाय मी तुम्हाला माहिती आहे मी वर्षभर किती मेहनत घेतली ज्या दिवशी माझं चायनल मॉनेटाईज झालं त्याच जा दिवशी मला बेपीचा अटॅक त्या आला त्यामुळे तो आनंदसुद्धा मला घेता नाही आला तुम्ही विचार करा आपले छोटे छोटे आनंद घेण्यासाठी आपण किती म्हणजे किती, किती प्रयत्न करत असतो पण कधी कधी सिच्युएशन अशी होती की आपल्याला तो आनंद पण साजरा करता येत नाही आणि म्हणजे माझं माइंडच कसं झालं होतं मलाच माहीत नव्हतं मला काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम पण काहीच नव्हता पण एक शारीरिक हालचाल झाली आणि थोडंसं आवाजाने वगैरे साऊंडने माझा बीपी वाढला आणि मग त्याच्यातून बाहेर पडायला मला जवळजवळ दीड दोन महिने लागले त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काही दीड दोन महिने पोहोचले नाही वेळेवर मन मला कसं व्हायचं सगळे घरात होते आमचं किती तेरा माणसांचं कुटुंब आहे तरी पण मला एकटं वाटायचं जास्त गोंधळ नकोसा वाटायचा मग त्यामधून कसं बाहेर पडायचं तर मी करते आत्ता सुदर्शन क्रिया माझा मुलगा सुट्टीला आला मला दोन मुलं आहे यश आणि वैभव दोघं पण इंजिनिअरिंगला आहेत सर्व गोष्टी व्यवस्थित असताना पण मला का त्रास झाला बेबीचा ते मी तुम्हाला सांगते तर माझा मुलगा सुट्टीला घरी आला त्याने सांगितलं मम्मी तुलाच्यातून बाहेर पडायचंच असेल तर एकच पर्याय आहे मेडिटेशन मग त्याने श्री श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया ऑनलाईन क्लास बुक केला तीन दिवस मी तो क्लास केला पण मग त्यानंतर मला इतका इफेक्ट भारी वाटला माझं पाच ते सहा किलो वजन पण कमी झालं आणि माझे माइंडची विचार करण्याची कॅपेबिलिटी वाढली आणि ज्या गोष्टी पासच्या आहेत त्या मी सोडून दिल्या ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आग्रह धरला तर आमचं घरचं कसं असतं सर्वजण एकमेकांना समजावून घेतात आणि आम्ही दोघी जावं आहेत आणि सासूबाई आणि नळनबाई पण घरातले कामं आम्ही दोघींनी डिवाईड करून घेतलेले आहेत कसं किचनमधील काम स्वयंपाक वगैरे सर्व माझ्याकडं आणि बा साफसफाई आणि कपडे मशीनला वगैरे लावण्याचं काम तिच्याकडं असं नाही की ते माझं काम ती करणार नाही तिचं काम मी करणार नाही पण आम्ही दोघी पण एकमेकांना खूप समजावून घेतो तिच्या ती जर आजारी असेल किंवा तिला जर काही प्रॉब्लेम असेल तर तिची पण कामं मी करते आणि मला तर त्रास होतोच काय माझं पित्ताचा त्रास आहे डोकं वगैरे दुखतं तर माझी पण कामं ती वाटून घेते मग सकाळी सकाळी किचनमध्ये मुलांचे डबे असतात स्वयंपाक असतो ते दोघी पण आम्ही करतो या तर या पद्धतीने आमची घरातील कामं हँडल होतात त्या पद्धतीने तुम्ही जर एकत्र कुटुंबात असाल किंवा एकटे जरी असाल तर तुम्हाला थोडंसं काम घरातलं तुम्ही शेअरिंग केलं पाहिजे थोडंसं मुलांना थोडंसं मिस्टरांना थोडे थोडे जे हातात हातापुरते कामं असतात छोटे छोटे ते सांगायचे म्हणजे कसं बोलून बसून मिसळून मन आपण एकमेकाशी आपण सहवासात येऊन येऊन आपले पण कामं होतात आणि आपलं माइंड पण डिस्ट्रॅक्ट होत नाही तर माइ सगळ्यात मोठं म्हणजे आजाराचं कारण म्हणजे माइंड डिस्ट्रॅक्ट होणे तर आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होणे झालं पाहिजे आपण श शारीरिक आजारी जरी नसलो तरी मान मनाने जे आपल्याला म्हणजे आपल्या मनाच्या विचाराने जे आजार होतात ते खूप असतात तर आम्ही मग आता संध्याकाळी म्हणजे माझं आवरलं आता दुपारचं आंघोळ वगैरे झाली स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर नंतर जे कपडे असतात वरती रूममध्ये आणून मी ते सर्वांचे घड्या घालते म्हणजे जे प्रेसचे ते बाजूला ठेवायचे आणि जे घालायचे ते वेगळे ठेवायचे क्रिया पद्धतीने कामाचं डिवायडेड होतो आणि त्यानंतर मी करते म्हणजे दुपारी माझं युट्यूबचं काम तर मला पण खूप काहीतरी अशी करायची इच्छा होती त्यामुळे मी यूट्यूब स्टार्ट केलं पण नेमक्या आजाराच्या ह्याच्यामुळे मला त्याचा आनंद त्याचं सेलिब्रेशन पण तुम्हाला दाखवताना आलं आणि तुमच्यासोबत मला पण करताना आलं तर अशा काहीतरी प्रॉब्लेम हेच असतात त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी सोल्युशन असतं पण त्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण धीर सोडायचा नाही कोणत्या पण गोष्टीचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण काढू शकतो आहे कारण कसं असतं आज जी वेळ खूप मोठी वाटते आज जो प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो आहे तो उद्या वाटत नाही तर अशा ठिकाणी आपण काही काही कोणत्या कोणत्या रूपात प्रॉब्लेम आपला सॉल्व करू शकतो आहे एक एक म्हणजे शेअरिंग करायची सवय ठेवा तुम्हाला घरात बोलता येत नसेल कोणाशी एखादी मैत्रीण ठेवा आणि जर तुम्हाला मैत्रिणीशी पण सगळ्या गोष्टी शेअर करता येत नसेल तर आपल्याला बहीण किंवा भाऊ असतोच सर्वांना कोणीतरी एक जण असतंच आणि मग त्यापैकी आपण त्यांना दोघांना त्या आपल्या गोष्टी मनातल्या शेअरिंग गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे शेअर केल्याने काय होतं त्याचं एकतर सोल्युशन भेटतं किंवा आपलं मन खूप हलकं होतं तर या पद्धतीने आपण थोडंसं आपल्या विचारात बदल केला पाहिजे थोडे आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे कारण कसं असतं प्रत्येक गोष्टीचं तात शेवट हा पैसा हा नसतो कोणत्या पण गोष्टीला आपली शरीराची मनाची कॅपेबिलिटी पण लागते आपण कोणती पण गोष्ट केली पाहिजे असं नाही का आपण जगाच्या मागं राहिलं पाहिजे आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे थोडं रोज चालायला जाणं थोडंसं योगा व्यायाम करणं ह्या गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत कारण कसं असतं श काही झालं तरी आपलं शरीर महत्त्वाचं आहे आपण असणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं हे पण गरजेचं आहे मग व्यायाम फोन करणार आपण दिवसभराची एवढे कामे करतो सर्व स्त्री आहेत आपण घरातलं एवढं कामं करतो मग आपण अर्धा तास स्वतःसाठी देऊ शकत नाही का माझं वय काही एवढं जास्त नाही आहे की मला त्रा वगैरे त्रास व्हावा म्हणून पण नेमकं कसं झालं हा त्रास झाला मला आणि त्याचं कारण एक होतं माझं डोकं दुखायचं आणि मी दवाखान्यात गेले होते त्या डॉक्टरने जी गोळी चालू केली मी दोन तीन वर्ष घेतली आणि ती बीपीची नव्हती मग या कारणाने काय झालं एवढा मोठा प्रॉब्लेम आला पण त्याच्या कारणाने ते एवढं उघड झालं की ती गोळी बीपीची नव्हती मी ती घ्यायला नको होती मग आपण डॉक्टरांचा फॉलोअप पण ठेवला पाहिजे आपल्या शरीराकडं लक्ष पण दिलं पाहिजे आणि आपली स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे आणि आपलं मन रमेल असं काहीतरी काम केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते मी पण घरगुती एक नवीन व्यवसाय सुरू करते त्याचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देईल कारण आपण गावाकडं खेड्यात राहून काय करू शकतो आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपले व्हिडिओ कंटिन्यू पहा आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा धन्यवाद